मुंबई उपनगरातल्या टॉप लाईन बातम्यांचा आता आढावा घेऊया. मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीची आधीची मतदार यादी रद्द का केली? उच्च न्यायालयाचा विद्यापीठाचा सवाल. भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. 19 डिसेंबरला होणार सुनावणी. मुंबई म्हाडा अभियानासाठी 17 पोलीस वसाहतींचा पुनर्विकास म्हाडामार्फत सुरू करण्यात येणार. पोलिसांच्या सध्या असलेल्या 4725 सदनिका म्हाडामार्फत मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार. कल्याण रेल्वे परिसरातील वाहनतळ लवकरच सुरू होणार. पालिकेनं पार्किंगसाठी नियुक्त केले ठेकेदार. 2500 दुचाकी होणार पार. मुंबई थंडीची चाहूल. किमान तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. पवईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर तसंच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित. पश्चिम रेल्वेवरील अंधेरी आणि दादर स्थानकामध्ये तिकीट तपासणी मोहीम. 36 तिकीट तपासणीस आणि 10 आरपीएफ जवानांची फौज स्थानकामध्ये तैनात. लोकल ट्रेनमध्ये डान्स करत रील्स बनवणाऱ्यांवर कारवाई होणार. पश्चिम रेल्वेनं घेतली गंभीर दखल. प्रभादेवीमधल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये मोदक पेढा प्रसादातून साखरेचे मोदक विक्री न करण्याचा निर्णय. पूजा साहित्य विक्रेता सेना संघटनेचा निर्णय. ठाण्यावर एमएमआरडीएचा निधी वर्षाव. विविध प्रकल्पांसाठी 1300 कोटींचा निधी मंजूर. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये निर्णय.